मागील 3 ते 4 दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यामुळे तूर, हरभरा, कापूस, कांदा व भाजीपाला आदी पिकांना मोठा फटका बसण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. या वर्षी उशिरा पाऊस सुरू झाल्यानं पेरणी लांबली, नंतर जास्त प्रमाणात पाऊस झाल्यानं पिकांच्या वाढीवर परिणाम झाला. त्यातून सावरलेल्या शेतकऱ्यावर आता अवकाळी पावसाचं संकट उभं राहिलं आहे. आता ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांसह रब्बी पिकांचंही नुकसान होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे तुरीचं सर्वाधिक नुकसान होणार आहे. यामुळे फुलांची गळ व दाण्यातील अळींचा प्रादुर्भाव निर्माण झाला आहे. आणखी काही दिवस असंच वातावरण राहिलं तर शेंगा व दाण्याच्या भारानं झुकलेल्या तुरी उभ्या होतील असं शेतकरी सांगतायत. आता काय सर, आता ते 8 दिवस झाले आभामीर व्हायला, त्यामुळे तुरीची सर्व फुलगळ व्हायली, परत मर लागली तुरीला, आणि गहू हरभऱ्याचं पण काही खरं नाही. आता फवारण्या केल्या नाहीत का? फवारण्या वगैरे झाल्या, पण त्याचा काहीच फायदा नाही. काय नुकसान आहे सध्या? नुकसान म्हणजे आता सर्वच नुकसान आहे. आता तुरीच्या झाडाखाली बघा, सडाच आहे सर्व. तुरी वाटलेल्या तुरी परत उभ्या राहिल्या फुलगळ झाल्यामुळे. तर निसर्गाचं असं वातावरण जर राहिलं तर पुढचं कोणतंच रब्बीचं पीक येणार नाही. गहू, हरभरे 15 दिवस व्हायला लागले, आभाळमेर व्हायला, सगळे फुलाची फुलगळ व्हायला लागली. फवारण्या करू करू परेशान झालो आम्ही. फूल राहिलं नाही असं म्हणलं तर आमच्या शेतीत काय येणार, हे काय पिकणार, हे सगळे फुलं जळून चालली. काय साहेब, आमच्या सगळ्या सोयाबीन गेल्या आहे, गेलं तर काही राहणार नाही. आता नेमकं आम्ही करायचं तरी काय? फवारण्या केल्या, सगळं केलं, पण काय फवारण्या करून बी काही फुलं पण राहिनत ना. 50% फुलं आजच गळून गेली, काहीच नाही ना. ढगाळ वातावरणाचा विपरीत परिणाम होणार आहे. बदलत्या वातावरणामुळे उत्पादनात घट होऊन फवारणीचा देखील खर्च वाढला आहे. शेतकऱ्यांवर सुरू असलेली संकटाची मालिका कायम असताना शेतकरी संकटात सापडला आहे. न्यूज 15 मराठी साठी नारायण काळे, हिंगोली.